महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं आज उपसंचालक कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीनं विभागीय शिक्षण उपसंचालक ते क्रांती चौक या ठिकाणी मूक मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निवेदन सादर केलं. गेल्या 15 वर्षापासून शाळांना अनुदान देण्यात आलेलं नाही, त्यामुळे या शाळेंवर कार्यरत असलेल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावं या मुख्य मागणीसाठी धरणे आंदोलन मोर्चा उपोषणे केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आज काढण्यात आलेल्या मूक मोर्चाचे नेतृत्व वाल्मिक सुरासे, मनोज पाटील, संभाजी काळे, संजय हंडे, रवींद्र तम्मेवार आदींनी केले. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती या कृती समितीच्या वतीने गेली 1 जूनपासून संपूर्ण राज्यभर या ठिकाणी आंदोलनाची भूमिका सुरू आहेत. सुरुवातीला धरणे आंदोलन, नंतर उपोषणं. या उपोषणाच्या माध्यमातून राज्यामध्ये जवळजवळ 200 ते 250 आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे उपाशी पुढी असल्याने दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले आहे. तरी या राज्य शासनाने काही दखल घेतली की नाही, आणखी आमच्यापर्यंत अद्याप कसलाही निरोप नाही. याच माध्यमातून आम्ही औरंगाबाद या शहरामध्ये मराठवाड्याच्या वतीनं या ठिकाणी एक मूक मोर्चाचं आयोजन करतो आहे की आता तरी या शिक्षकांची जी काही उपासमारीची वेळ आहे, ही आता तरी संपूर्ण, तातडीने वेतन देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठीच या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे.